कुठे आहे आकाश दा? डायरेक्ट 2 ओव्हरची पेनल्टी बोलते कमिटी दोघांना पण, चालेल का? 2 ओव्हरची पेनल्टी बोलते कंपनी. टोटल मॅच 4 ओव्हर बोलतात. नो नो नो, चला नो, चेंडू आलेला आहे. स्वराज्य प्रीमियर लीग आहे, सुपर हिट, त्याचा पुढचा येणार आता फ्री हिट. धावजीची संधी, चला आता एक वेगवान फलंदाजी दिसेल का? मितेश तिकडून सांगतोय थांबून खेळ, बॅटिंग नाही करायची आहे का? ठीक आहे चालेल, ओव्हरमला बघू. चला पहिलं षटक मित्रांनो पॉवर प्लेचा षटक आहे, आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. लेगी पंचा आपण बघू शकतो, आपल्याला डॉटचा इशारा केला. आणि काय घडलंय मित्रांनो, चुकी 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 चुकीचं रूपांतर, 4 धावा धावसंख्या तयार होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 6. देऊया डीजेला एक संधी. पुन्हा एकदा चौकार चौकार चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडू 10 धावा. पुन्हा फुलटॉस चेंडू, पण या फुलटॉस चेंडूला सन्मान दिला, डिक्लेअर झोन मध्ये खेळला. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. पुन्हा एकदा आकाश गरत, एक मोठा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे सुजल. पॉवर प्लेचा षटक झालं, पण मिड विकेटच्या खेळाडूला अजून माहितीच नव्हतं वाटते. मोठा फटका करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला की आपण चार मार. चेंडूमध्ये 2 चौकार आलेत आकाश गरद यांच्या बॅट मधून. आकाश झाला माहितीये लालच बुरी बला आहे, म्हणून 4th चेंडूला रिस्पेक्ट सन्मान देते. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत, 23 धावा बोर्डवर लागलेले आहेत. हलक्या धनी खेळला फटका, धावसंख्या जाऊन पोहोचते 24. खेळला फटका, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 26. मैदानावरती बघू शकता स्ट्राईक स्ट्राईक स्ट्राईक. अलेक्सला स्ट्राईक पाहिजे होती म्हणून सिंगल खेळला का काय माहित? अलेक्ससाठी प्राईज होतं आधी 3 चौकारसाठी 611 JDN नेटवर्क यांच्याकडून 500 रुपयासाठी. नो 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 प्लस वन नो प्लस वन अशा 2 धावा धावफलकात ऍड होत्या, धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 2828. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता स्टेटला, पण सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाने चेंडू अडवला, दाखवतोय बूट ओरिजिनल घातल्यात बॅटची कडा. आणि काय घडलंय मित्रांनो मैत्रांनो, आकाश गरज यांना जीवनदान जीवनदान जीवनदान. वरद विनायक संघाला वाटतं एवढा कंटा आलाय की कोण चेंडू द्यायला पण नाही उठत आहे. हा उठलाय का? तू हाईट कमी दिसलात नाही. चला धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 30. नो चेंडू, नो वरती चौका, नो प्लस 4, 5 धावा ऍड होताना. स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट, आता पुढचा येणारा चेंडू आहे फ्री हिट. पुन्हा फ्री हिट होता, पण काय मित्रांनो क्षेत्ररक्षण. पस्तीस धावा
पुन्हा पुन्हा चौका चौका सुंदर फटका दुहा दादी बॅटिंग चला आता तो माहिती पडलं आकाश दया यांच्या मनात काय आहे 13 मध्ये 31 वरती वैयक्तिक खेळतोय चौका गेलाय का पुन्हा एकदा चौकार काय फलंदाजी आहे ओके कंटिन्यू करायचं सॉरी चला 14 मध्ये 35 वैयक्तिक धावा आकाश गरद यांच्या झालेल्या आहेत अर्धशतक पूर्ण करेल का आणि वाईड वाईड अर्धशतक पूर्ण करेल का सर्वांच्या नजरा असतील पुन्हा एकदा वाईड आणि आता स्ट्राईक चेंज होणार आहे अर्धशतक पूर्ण करेल का 2024 पर्वत विचार केला ना ज्यांनी ओव्हरऑम वरती 12 चेंडूमध्ये 50 धावा मारल्या होत्या असा आकाश गरद आता स्ट्राईक दिसवरती आहे चला चला धावसंख्या झाल्या त्या 40 धाव वैयक्तिक झालेल्या आहेत मी उल्लेख केला होता ना जे चौका अलेक्सा बॅट मधून आला प्रेक्षकांना सुद्धा बघायचा होता आकाश गरद यांचा बॉक्स क्रिकेट मधला चौ हाफ सेंचुरी 50 बघायची होती ओव्हरऑमची तर बघितली 12 चेंडूमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या 9 चेंडू होता 9 वरती चौकार आला आणि विरोध विनायक संघाचा विचार केला ना आता किती धावा झाल्या त्या पण इथे कॅल्क्युलेट करायला गेल्या तर 60 आता तर आकाश गरदजी यांच्या इंस्टाग्रामला एवढ्या रील्स व्हायरल होणार आहेत ना वैयक्तिक 18 मध्ये 40 धावा धावायला सुद्धा आता आळस आल्यात फक्त मोठे फटके खेळणार आहेत स्ट्राईक एंड वरतून चला 18-40 झालेला आहे मेसेजवर मेसेज येतील त्यांना इंस्टाग्रामवरती असे फेमस होणार आहेत 18-40 मारलेले आहेत पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू गेला टकाटक चौकार वैयक्तिक 44 धावा खेळलेल्या आहेत त्यांच्या बॅटिंग आवडली असेल तर सर्व प्रेक्षक वर्गाने टाळ्या वाजवायच्यात आणि खेळाडू 44 धावा त्यांच्या झालेल्या आहेत वैयक्तिक ओमकार मॅन फ्रॉम ओम साहेब मनवेल पाडाचा ओमकार याला मी विनंती करेल त्याने मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट घ्यायला मंचावर यायचंय चला एक मोठं आव्हान असणार आहे पीसीसी या संघासाठी काय बॅटिंग दिसली मित्रांनो वैयक्तिक 44 धावा टार्गेट 66 डबल 66 फुल टॉस चेंडू पहिला चेंडू मटाफटका मारण्याचा प्रयत्न मितेश चेंडूवर येत ना समीकरण बदलले यष्टी रक्षकच्या रूपात आता आकाश गरद आणि मितेश ऑफ साईडला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय पुन्हा मोठा फटका सुंदर फटका एक धुआदादी चौकार निखिलच्या बॅट मधून देऊया डीजेला संधी ओम साई मनवेल पाडाचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला ओमकार नागेश जाधवजी यांना मी विनंती करेल त्यांनी टी शर्ट देऊन त्याला सन्मानित करायचंय या स्पर्धेसाठी अतिथी म्हणून लावले नागेश जाधवजी यांना मी विनंती करील त्यांनी ओमकारला मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट देऊन सन्मानित करायचंय
चला सामन्याच्या दिशेने वळूया. सामन्यामध्ये विचार केला तर दीपक, नो 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 चेंडू आलेला आहे. चला नो चेंडू, स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर रीड. पुढचा येणारा चेंडू फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट वरती षटकार, षटकार. चला चला चला, पीसीसी संघ खेळाडू आतमध्ये आलेला होता. दोन रनच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजन कमिटीकडून मेसेज आलेला आहे. चला धावसंख्या आहे तर 5. आता वरद विनायक संघाचा विचार केला ना तर ऍज इट इज प्रॅक्टिस. हेमल भाऊसर गोलंदाजी मारवरती आहे. एक स्ट्रॅटेजी, एक क्रिकेट दाखवतात आपल्याला. क्रिकेट स्ट्रॅटेजीनुसार खेळलं जातं. आणि उपस्थित असलेला साई संघ, साई संघाच्या कर्णधारांनी विनंती आहे की आयोजन कमिटी आपल्या स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायच्या. स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील उपस्थित साई संघ, साई कर्णधार आयोजन कमिटीकडे येऊन फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या. वारंवार आयोजन कमिटीकडून या सूचना सांगण्यात आल्या आहे. चला सामन्याचा विचार केला तर सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे, पण वरद विनायक संघ पूर्ण एन्जॉय करून घेईल. षटकार, षटकाराला कुठे एवढंस महत्व नाही बॉक्स क्रिकेटमध्ये. यानंतरचा होणारा सामना एक मोठी मॅच, ओम साई मनवेलपाडा आणि साई माऊली दोन्ही संघाच्या कर्णधारांचा प्रथम पुकार नाणेफेकीसाठी यायचा आहे. ओम साई मनवेलपाडा आणि साई माऊली. आणि स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील तर येऊन पूर्ण करा, अन्यथा तुमची मॅच पुढे खेळवली जाणार नाही. मला कोणत्या वैयक्तिक संघाचे नाव घ्यायला लावू नका प्लीज. साई माऊली संघदार गायक जयेश पाटील जी नाणेफेकीसाठी यायचे. चेंडू गेलाय इन टू द ग्रॅप, दीपक याच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौका. देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे, झलकच दाखवायची होती तुमचा आवाज काय आहे तो दाखवायचा होता. झलक तुमची दिसली. गोलंदाजी मारो विचार केला तर एक वेगवान गोलंदाजी आकाश गरज यांच्या माध्यमातून दिसत. त्यांच्या बॅट मधून वैयक्तिक 44 रन आले आहेत. फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जय भोगले चेंडूवर येतोय आणि निर्धाव चेंडूजी सांगत होते. थांबायचंय थांबायचंय, जास्त काही झाले. हरिओम संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. हरिओम हरिओम संघ आणि आयोजन कमिटीकडून एक सूचना आले, पिवळ्या पडद्याच्या वरतून कोणी जाऊ नका प्लीज. पिवळा पडदा रस्ता नाही, येण्या जाण्यासाठी तुम्हाला रस्ता दिलेला आहे. पिवळ्या पडद्यापासून सर्वांनी लांब उभं राहायचंय. लाईटचे खांब, बॅनरचा बांबू असेल त्याच्यापासून सुद्धा लांब उभं राहायचंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 7. वरद विनायक संघ ऍज इट इज प्रॅक्टिस. जय भोगले टाकेल ओव्हर का अलेक्स टाकणार आहे का मितेश टाकेल? मी तू ओव्हर का टाकणार? चला अलेक्सला दिले, प्रॅक्टिस करून घेत आहेत. माहिती हा सामना त्यांच्या जोलीत गेला आणि कुठेतरी हा सामना जिंकल्यानंतर SPL स्वराज्य प्रीमियर लीगचा पहिला क्वालिफाय संघ ठरणार आहे या सामन्यानंतर. चला चला, कोण ठरणार आहे SPLचा पहिला क्वालिफायर? थँक्यू. निर्धाव चेंडू नाणेफेक.
चला मैदानाच्या दिशेने धुआधारी बॅटिंग दिसतेच, फक्त तलवार फिरवली जाते बॅटच्या रूपात सध्या, आणि ॲलेक्स आपली प्रॅक्टिस करतोय. ॲलेक्सच्या विकेट हॅट्रिकसाठी प्राईज येईल वाटते सायशा इलेव्हनकडून. चला नाणेफेकीचा कौल असणार, नाणेफेकीसाठी मी दोन्ही संघाचे कर्णधार चला आजच्या दिवसातील पहिला टॉप टेन मध्ये जाणारा संघ आहे, एसपीएल ला क्वालिफाय होणारा संघ आहे वरद विनायक संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि एक सॉरी अजूनही कोणीही क्वालिफाय नाही झालंय. स्वराज्य प्रीमियर लीग ची खासियत आहे काय कॅल्क्युलेट करून दिले.